संयुक्त पड़े जो कार्यक्रम चालू रहे थे पाण्यावरती जल उत्सव पडायचे खरोखर टोपी पडण्यासारखी गोष्ट आहे. सर्व रोटी किंवा भेटा ज्वलंत विषय पाणी याबद्दल एखादी चर्चा सत्राच्या माहिती द्यायचं सगळ्या मेंबर्स सुनील जोशीजी प्रतिताई आणि इतर आपण सर्व मान्य मंडळी मी पाण्याबद्दल बोलण्यामध्ये मी काही माझी अथॉरिटी नाहीये. तर नरवडे साहेब खूप चांगल्या पद्धतीने सगळी माहिती दिली. मी आपल्याला मंडळी काय करते की आपल्याला वनीकरणासाठी मंडळाची सुरुवाती झाली की वनीकरणासाठी वनीकरण करण्याकरता लक्षात आलं नंतर की नुसतं वनीकरण चालणार नाही त्याचं संगोपन करायला पाहिजे त्यांना पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून पाण्यासाठी अण्णांनी काम सुरू केलं. पाणी काम पाणी आडवा चिरवा ही जी मोहीम आहे ही अण्णांनी 1986 साली महाराष्ट्रावर इथेनी अंमलात आणायचा प्रयत्न आणि तेव्हापासून सातत्याने पाणी आडवा चिरवावर ते कार्य करत ते करत असताना त्यांच्या असं पण लक्षात आलं की तिथली जमीन इथली धूप होते मातीची धूप होते तिथे झाडं लावणं अवघड आहे म्हणून त्याला काय तिथं आपण त्याचं पर्यावरण कसं झाडं कशी लावता येईल मग तिथं परत मातीचं संगोपन करायला पाहिजे म्हणून त्याच्यानंतर 90 सालापासून त्रिसूत्री कार्यक्रम अण्णांनी हाती घेतला. तो म्हणजे पाणी अडवा माती वाचवा आणि वृक्षारोपण करा झाडे लावा. ते करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव यायला लागले. काही काही गावात चांगल्या पद्धतीने पाणी अडलं अडल्यानंतर करायचं काय म्हणून शेतकऱ्यांशी बोलताना तुम्ही पीक कशी करू शकता तिकडचं सगळं वातावरणामध्ये तुम्ही त्याचा फायदा कसा करू शकता त्या पाण्याचा त्यावरती चर्चा व्हायला आणि म्हणून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण घेण्याचं जे काम आहे आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना त्याचं काम आपण मंडळाच्या मार्फत सुरू केलं. नुसतं हे शिक्षण तेवढं इथं येऊन थांबलं न थांबता गावामध्ये सर्वांगीण विकास कसा त्या दृष्टीने अण्णा विचार करायचा आणि तो विचार करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एज्युकेशन हेल्थ हायजीन सॅनिटेशन ज्वेलवूड अशा अनेक समस्या गावामध्ये लोकांना भेडसावत असतात. त्या दृष्टीने एज्युकेशनवरती त्यांनी अण्णांनी सुरुवातीला सांगितलं की सगळ्या गावांमध्ये आपलं कम्प्युटर एज्युकेशन व्हायला पाहिजे. सुरुवातीला आपण कम्प्युटर एज्युकेशन जॉईन केलं जेव्हा चालू केलं त्याच्यानंतर मग ई लर्निंग सारख्या गोष्टी केल्या रोटरी क्लबच्या मार्फत पंधरा अनेक गावात केले म्हणून त्याच्यासाठी रोटरी क्लबचे आभार मानतो. ई लर्निंग झालं मग त्यांना अजूनही सगळी उपकरणं देऊ लॅब्स असतात शाळेतल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये तिथे लॅबोरेटरी चांगल्या पद्धतीने उभ्या करून दिल्या जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीने पुण्यातल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला आणि गावातल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला कुठली गोष्ट कमी नको. ते झाल्यानंतर गावामध्ये मुलींची एक समस्या फार मोठी होती. गावातल्या शाळांमध्ये टॉयलेट नसतात त्याच्यासाठी आम्ही मुलींसाठी खास करून टॉयलेट बांधायचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं आणि ते अजूनही आम्ही चालू गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 70 शाळांमध्ये अशा प्रकारची आम्ही मुलींची सुविधा करत होती. हे सगळं करत असतानाच ह्या सगळ्याचा गावामध्ये गावातला माणूस गावात कसा राहील याच्यावरती विचार सुरू झाला आणि हा विचार चालू होता. गावामध्ये जेव्हा सगळ्यांचं उत्पन्न वाढेल गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढलं की गावातले लोक गावामध्येच राहतील शहराकडे येणार नाही आणि त्यांचं पण त्याच्यासाठी उत्पन्न कसं वाढेल याच्यावर आपण सातत्याने भर देतो. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जशी जशी गावामध्ये व्हायला लागली तसे तसे गावातली लोक मायग्रेट नव्हता गावातच राहिला. पूर्वीच्या काळामध्ये गावडेवाडी असेल किंवा वरंद असेल किंवा नातेगाव असेल ज्या पोपटराव आलेले आहेत स्वतः तिथे लोक तिथं परत मायग्रेट व्हायला लागले. पण हल्लीच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जालना जिल्ह्यामध्ये बाजारगाव आमचं गाव आहे बदनापूर तालुक्यामध्ये तिथलं मायग्रेशन कम्प्लिटली थांबलेलं आहे.
मायग्रेशन थांबलं म्हणजे काय झालं, गावातल्या लोकांना तिथं उत्पन्नाचं साधन मिळालं. ते उत्पन्नाचं साधन मिळाल्यानंतर गावातली लोक जे बाहेर उन्हाळी काम करायला जायची, पाऊस नसे पण पाण्याची परीक्षा परिस्थिती इत्यादीमध्ये आपल्याला माहिती आहे. ती माहिती असल्यामुळे की इतका दुष्काळ, वर्षातून एक पाऊस पडतो 2 इंच 4 इंच आणि सगळे लोक, पण तिथं जे आपण पाणी अडवायचे राहते जे सगळे कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये विहिरीचं पुनर्भरण असेल, बोरवेलचं पुनर्भरण असेल, किंवा जे बंधारेही बंधारे आम्ही सिरीज मध्ये पाडले, बंधारेही बंधारे हे अगदी वेगळी टेक्नॉलॉजी आहे, लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे. आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये वाळू भरून जसं आपण विटेचं बांधकाम करतो त्याच्या उड्या नाल्यावरती आपण त्या टाकतो, आणि तरी त्याचा कालावधी मोठा नसला पण कॉस्ट इफेक्ट 1000 रुपये म्हणजे 15 रुपये, 1000 2000 रुपयात 15000, 200 3000 पोत्यांचा की त्याच्यामध्ये 1 लाख लिटर 2 लाख लिटर पाणी येते वाढतो. त्या टेक्नॉलॉजीचा मी मोठ्या प्रमाणात तिथे वापर करतो. महाराष्ट्र शासनाने नव्हे तर भारतातल्या 8 राज्यांमध्ये ही टेक्नॉलॉजी आता वापरली जात आहे. ते बंधाराईने सुरू केलेलं आहे, मोठं आणण्याची देणगी असं नाही. त्याचप्रमाणे वनीकरण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. आज माध्यम दरवर्षी मोठे मोठे कार्यक्रम होत असतात, 1 कोटी झाडं लावली, 2 कोटी लावली, पण त्याचा शेवटी एंड इफेक्ट काय आहे. म्हणून बंधाराईने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान म्हणजे झाड दिलं, ते संगोपन करण्यासाठी त्याला कालबद्ध पद्धतीने सांगितलं, आणि त्याच्यामुळे बंधाराईच्या मार्फत हल्ली पूर्वी जास्त झाडं लावत होतो, गेल्या 2 वर्षामध्ये 1-1 लाख झाडं लावतो, पण त्याचं सर्वाइव्हल पर्सेंट 88-89% पर्यंत आहे. हे सगळ्यात मोठं त्याचा विचार केला, काळाचा विचार केला. आतापर्यंत अनेक एक गाव जी आहेत बंधाराईच्या मार्फत विकसित झाले, पुढच्या काळामध्ये बंधाराईनी क्लस्टर डेव्हलपमेंट अप्रोच वर त्याचा भर दिला. 5-7 गावं एकत्रितपणे विकसित करायचा आपण चालू केलं. खंडाळा तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या क्लस्टर चालू केले. त्याच्या मागचा उद्देश असा, एका गावामध्ये आपण विकासाची कामं केली, एक गाव होतो, पण त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होत नाही, किंवा बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत, शेती लोकांना जे तज्ज्ञ आहेत, एक तज्ञ गेला एका गावासाठी झाडं नेत्र आम्हाला पण परवडत नाही, त्या तज्ज्ञाला पण परवडत नाही, आणि त्यातील लोकसंख्या कमी असते, गावामध्ये लोक कमी असतात, पण जेव्हा 10 गाव 5 गाव एकत्र करतो त्याचे तिथे मेळावे घेतो, आणि हे मेळावे घेतल्यानंतर त्या तिथं लोकांना प्रशिक्षण द्यायचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही करतो, आणि त्याचा नक्कीच फायदा होतो असं आम्हाला दिसतो. जसं आम्ही आता इटली साईड करतो, खंडाळा तालुक्यामध्ये शेती करताना चूर डाळीची लागवड केली, ती बियाणं त्यांचंच होतं जे शेतकरी वापरत होते त्यांचं, फक्त त्यांना नवीन पद्धत केली, त्याच्यामुळे त्यांचं जवळजवळ 4 क्विंटलही उत्पन्न एके काही करणं वाढलं, 5 क्विंटलही वाढलं. हा जो फरक आहे, ही छोटी छोटी नवीन टेक्नॉलॉजी ही जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत आपण देऊ त्यावेळेला खरोखर त्यांचा आर्थिकदृष्ट्या ते प्रगतीपथावर जाते. त्या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागासाठी अभिवृद्धी काम करतो. शहरी भागामध्ये इको क्लबच्या मार्फत आम्ही 250 शाळांमध्ये आता आमची ट्रायल वरती आमच्या 10 शाळेत ट्रायल चालू आहे. हा कार्यक्रम ई वेस्ट आणि प्लास्टिक वेस्ट ही मुवमेंट, त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की शाळेतल्या मुलांनी आपल्याला एक प्रतिज्ञापत्र ते देतात, लिहून घेतो आपण त्याच्याकडून, ते सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे प्लास्टिक होतं ते आपण घरामध्ये एक महिनाभर कलेक्ट करतो. कलेक्ट झाल्यानंतर आपण ते एक ठरलेल्या दिवशी शाळेमध्ये आणतो, ते आपल्या कचरा पेटीमध्ये जे प्लास्टिक चाललेलं आहे ते सगळं तिथं थांबतं. त्याच्यामुळे पर्यावरण आणि प्रदूषण पुणे शहरामध्ये कमी होईल असा आमचा विश्वास आहे. 250 शाळांची पुणे झालेली आहेत पुणे शहरांमध्ये, आणि त्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. हा कार्यक्रम आपण जून महिन्यामध्ये ज्यावेळेस नवीन वर्ष सुरू होईल त्यावेळेला आपण चालू करत आहोत. आपण
अशा पद्धतीने 15-20 सारखं वाटचाल सातत्याने चालू आहे. माननीय राया साहेबांनी जो पाठवत दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावरतीच आम्ही पुढे सातत्याने चाललेलो आहोत. आपण आज जर ओटी कॅप्टनच्या वतीने मला बोलवलं म्हणून मी आपला आभारी आहे. नमस्कार.